Hello student, welcome. Now we are at third chapter, life processes in living organism part 2. Now we are at second lecture. In first lecture we learn what is about production, reproduction. In that, asexual reproduction, types of asexual reproduction is asexual reproduction in a unicellular organism, multicellular organisms madhe asexual reproduction kasa hota te baghitla. Now in this second lecture we learn about sexual reproduction. So this sexual reproduction always occurs with the help of two germ cells, which are there is a female gamete and male gamete. Female gametes madhe ovule kiwa eggs and male gametes madhe sperm. Female gamete, see, female gamete, male gamete. Female gamete have egg, is also called as a ovum. Male gamete is a sperm. Okay, two main processes occurs in this sexual production. First one is a gamete formation and second one it is a fertilization. So these two processes are very very important for the sexual reproduction. In that, first one is a gamete formation. How the gamete can form? With the help of this meiosis. In second chapter, last chapter, by using meiosis or mitosis, these two processes we learned very well. So by using this process, that is a meiosis process, gametes are formed. In a meiosis, chromosomes number is reduced to half, hence haploid gametes are formed. तर ये जे meiosis process आहे, या process मध्ये जे chromosomes आहे, थे आपले number रिड्यूस करता टू हाफ, म्हणजे 4n, सपोज 4n असेल तर त्यापासून 2n इतके ते हाफ होतात. हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्मड. देन सेकंड प्रोसेस आपली आहे ती आहे फर्टिलायझेशन. ओके, आता हे जे फर्टिलायझेशन आहे, या फर्टिलायझेशन पासून आपल्याला काय तयार होतो? डिप्लॉइड झायगोट तयार होतो. हा झायगोट कसा तयार होतो? इट इज अ फॉर्मड इन द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट, म्हणजे एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट याच्यापासून झायगोट तयार होतो. हा जो झायगोट आहे, अगेन नेक्स्ट प्रोसेस, झायगोट कॅन डिवाइड बाय मेटोसिस. ओके, दिस झायगोट कॅन बी डिवाइड बाय मेटोसिस अँड एम्ब्रॉय इज फॉर्मड. ओके, सो दिस एम्ब्रॉय इज फॉर्मड. ऑल्सो द एम्ब्रॉय डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. आता हा जो एम्ब्रॉयज आहे, याची ग्रोथ हळूहळू होते आणि त्याच्यापासून एक नवीन सजीव तयार होतो. सो दिस इज अबाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता ही प्रोसेस अगदी डिटेल मध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावी यासाठी पिक्चर्स थ्रू बघूयात. या ठिकाणी मी फादर्सचं पिक्चर घेतलेलं आहे, मदर्सचं पिक्चर घेतलेलं आहे. फादर, फादर हॅव अ मेल गॅमेट, मदर हॅव अ फिमेल गॅमेट. मेल गॅमेट्स म्हणजेच स्पर्म्स असतात, फिमेल गॅमेट्स म्हणजेच ओव्युम, याला आपण एक असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्युम्स हे एकत्र येतील तेव्हा त्याच्यापासून जी प्रोसेस असेल त्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्युम हे एकत्र येण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. हे फर्टिलायझेशन होणार, त्याच्यापासून एम्ब्रॉय तयार होणार आणि या एम्ब्रॉय हळूहळू ग्रोथ होऊन त्याच्यापासून एक न्यू इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम तयार होणार. ओके, ही झाली फर्टिलायझेशन प्रोसेस. आता फादर हॅव देअर ओन डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स, मदर हॅव देअर ओन डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्युम थ्रू फर्टिलायझेशन होईल, या फर्टिलायझेशन पासून जो एम्ब्रॉय तयार होईल, जो नवीन सजीव तयार होईल, त्याला सुद्धा एक स्पेसिफिक असे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असतील. तर ते जे स्पेसिफिक ते जे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत, हे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स काही प्रमाणात त्याच्या फादर प्रमाणे सारखे असतील, तर काही प्रमाणात त्याच्या मदर प्रमाणे असतील. म्हणजेच थोडे जे काही त्याचे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत हे त्याच्या वडिलांच्या सारखे असणार आहेत, तर थोडे असणार आहेत ते त्याच्या आईसारखे असणार आहेत. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघूयात, तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, आता प्लांट्स मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं याच्यासाठी एक स्ट्रक्चरल युनिट आहे, ते स्ट्रक्चरल युनिट म्हणजेच फ्लॉवर. फुलामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं, इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल बल्ब्स ऍज कॅलेक्स, कोरोला, अँड्रेसियम अँड गायनोसियम. आता हा जो तुम्हाला क्रम दिसतोय, हा असेंडिंग ऑर्डर, हा क्रम कसा आहे? आत बाहेरच्या बाजूनी आतमध्ये आहे, म्हणजे सगळ्यात आउटर साईडला कॅलेक्स असणार आहे, तर सर्वात इनर साईडला हा गायनोसियम असणार आहे. ठीक आहे स्टुडंट. आता कायलेक्स अँड कोरोला हे दोघ जण जे आहेत
कायलिक्स म्हणजे काय तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला जो हिरव देठाच्या जवळ ग्रीन कलरचा तुम्हाला भाग दिसतो त्याला काय म्हणलेलं आहे, कॅलेक्स असं म्हणलेलं आहे. आणि कोरोला, कोरोला म्हणजेच काय, पेटल म्हणजे काय, विविध कलरच्या ज्या काय पाकळ्या असतात फुलाला त्याला त्यांच्या बंचला कोरोला असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर कॅलेक्स अँड कोरोला हे जे दोघ जण आहेत हे कसे आहेत, ऍसेसरी वर्ड्स. ओके, तर या दोघांना ऍसेसरी वर्ड्स म्हणले आहेत. आणि नेक्स्ट अँड्रोशियम अँड गायनोशियम हे जे आहेत या दोघांना इसेन्शियल वर्ड्स असं म्हणलेलं आहे. इसेन्शियल वर्ड्स, इसेन्शियल वर्ड वाय, कारण हे दोघांच्या पासूनच सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. हे दोघ जण अगदी इम्पॉर्टंट आहेत. आता अँड्रोशियमचे डिटेल्स पार्ट बघणार आहोत, गायनोशियमचे सुद्धा डिटेल्स पार्ट आपण नेक्स्ट हळूहळू बघणार आहोत. बघा, पार्ट ऑफ फ्लावर, या ठिकाणी हे फ्लावरचे आपल्याला पार्ट सर्व दिसत आहेत. पहिल्यांदा बघूयात, आउटर साइडला सर्वात आपल्याला असणार आहे तो हे कॅलेक्स, त्याला सेपल्स असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे कोरोला, कोरोला म्हणजेच काय, पेटल्स, ज्याचा जे पाकळे आहे त्या अगदी विविध कलरच्या असतात किंवा व्हरायटी ऑफ डिफरंट कलर त्याच्यामध्ये असतात. आता त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला असणार आहे ते आहे अँथर आणि फिलामेंट, याला आपण स्टॅमेन असं म्हणतो किंवा ग्रुप ऑफ स्टॅमेन इज कॉल्ड एज अँड्रोशियम. देन नेक्स्ट आहे ते आहे गायनोसियम. गायनोसियम मध्ये कुठले कुठले पार्ट येतात, ओव्हरी, स्टाइल अँड सिग्मा, दिस थ्री पार्ट कन्सिस्ट इन अ गायनोसियम. आता फ्लॉवर्सचे सुद्धा काही प्रकार असतात, त्यामध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर आहेत, युनिसेक्शुअल फ्लॉवर आहेत. तर बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे कोणता, युनिसेक्शुअल फ्लॉवर मध्ये म्हणजे कोणता, बायसेक्शुअल फ्लॉवर, बायसेक्शुअल मध्ये दोन्ही वर्ल्ड असतात म्हणजे अँड्रोशियम अँड गायनोशियम हे दोघेही जेव्हा एकाच फुलामध्ये प्रेझेंट असतील तर त्या फुलाला आपण बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल आहे हिबिस्कस, यामध्ये बघा इथे दोघे जण सुद्धा अँड्रोसियम पण आहे गायनोसियम पण आहे, त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे आपण, याला बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणूयात. आणि युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय, सपोज त्या फुलामध्ये एकच वर्ल्ड आहे म्हणजे सपोज अँड्रोसियम आहे किंवा गायनोसियम आहे, त्या फुलामध्ये जर अँड्रोसियम असेल तर त्या फुलाला आपण मेल फ्लॉवर म्हणायचं, आणि सपोज त्याच्यामध्ये गायनोसियम प्रेझेंट असेल तर त्या फुलाला आपण फिमेल फ्लॉवर असं म्हणायचं. त्याचा एक्झाम्पल काय आहे, पपया, या ठिकाणी बघा पिक्चर मध्ये दिसत आहे, हायजा आहे हा मेल फ्लॉवर आहे आणि हा आहे फिमेल फ्लॉवरचे पिक्चर. ओके, आता आपण काय बघितलं, बायसेक्शुअल फ्लॉवर आणि युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय, हे दोन टाईप्स फ्लॉवर्सचे बघितले. त्याच्यानंतर आणखी दोन टाईप्स बघत आहोत, ते आहेत पेडिसेटल अँड सेसेल फ्लॉवर. पेडिसेटल फ्लॉवर्स म्हणजेच काय, तर हा जो तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतो हे काय, पेडिसेल आहे म्हणजे हा जो देठ आहे याला पेडिसेल असं म्हणलेलं आहे. हा कशासाठी असतो, तर त्या फुलाला सपोर्ट देण्यासाठी असतो. ठीक आहे, मेनी फ्लॉवर्स हॅव टू स्ट्रॅक फॉर अ सपोर्ट इज कॉल्ड एज अ पेडिसेल अँड दिस फ्लॉवर इज कॉल्ड एज अ पेडिसेटल. सेसियल फ्लॉवर विदाउट स्टॅक इज कॉल्ड एज अ सेसियल, म्हणजे ज्या फुलांना देठच नाही सपोर्ट साठी त्या फुलांना सेसायल असं म्हटलेलं आहे. हे झालं आपले चार टाइप्स फ्लॉवरचे, एक म्हणजे युनिसेक्शुअल फ्लॉवर, बायसेक्शुअल फ्लॉवर, पेडिसेटल फ्लॉवर अँड सेसाइल फ्लॉवर. ओके, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट बघत आहोत तो आहे अँड्रोसियम. इट इज अ मेन बर्ड अँड इट्स मेंबर आर कॉल्ड एज अ स्टॅमेन. या पिक्चरमध्ये बघा, हा जो तुम्हाला पार्ट दिसत आहे किंवा हा जो पार्ट आहे याला आपण स्टॅमेन असं म्हटलेलं आहे. तर आता हा पार्ट बद्दल आपण माहिती बघूयात काय आहे. हा जो वरचा पार्ट दिसतो तुम्हाला याला आपण अँथर असं म्हटलेलं आहे. ही अशी छोटी जी पाईप दिसते या पाईपला आपण फिलामेंट असं म्हटलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे याचाच हा मोठा भाग इथं आहे, याच्यामध्ये आतमध्ये काय असतात, पॉलेन ग्रेन्स असतात, म्हणजेच काय, परागकण. पॉलेन ग्रेन्स, परागकण, पॉलेन सॅक म्हणजेच काय, पराग कोश. ओके, या पराग कोशाचे चार कप्पे असतात आणि या चार कप्प्यांच्या मध्ये हे पॉलेन ग्रेन्स असतात. जेव्हा हे पॉलेन ग्रेन्स, त्यांची जी ग्रोथ आहे ही सफिशियंट होईल किंवा ॲडेक्युएट त्यांची ग्रोथ होईल तेव्हा ते पॉलेन सॅक बर्स्ट होते, त्यामधून जे पॉलेन ग्रेन्स बाहेर पडतात त्याच्या थ्रू पुढे पॉलिनेशन होतं. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे, अँड्रोशियम, अँड्रोशियम मध्ये एक अँथर आणि अँथर मध्ये परत चार कप्पे असतात, त्याच्यामध्ये पॉलेन ग्रेनची ग्रोथ होते. जेव्हा ती ग्रोथ सफिशियंट होईल तेव्हा ते पॉलेन सॅक असेल ही बर्स्ट होते आणि त्यापासून ते पॉलेन ग्रेन्स बाहेर उडतात आणि त्यापासून पॉलिनेशन होतं. दिस इज अबाउट अँड्रोसियम. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फ्लॉवरचा तो आहे गायनोसियम.
इट इज अ फीमेल वर्ड एंड इट्स मेंबर आर कॉल्ड एज अ कार्पेल. आता हे जे मेंबर्स आहे स्टिग्मा स्टाइल ओवेरी या सर्व मेंबर्सला एकत्रितपणे कार्पेल्स असं म्हटलेलं आहे. ओवेरी इज अ प्रेझेंट ऍट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. या ठिकाणी हा जो तुम्हाला मटक्यासारखा आकार दिसत आहे अशा प्रकारे, तर याला काय म्हणलेलं आहे, ओवेरी असं म्हटलेलं आहे. ही सगळ्यात एंडला असते म्हणजे खालच्या बाजूला आहे, ठीक आहे. हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओवेरी. याच्यापासून वरती ही जी अशी रिकामी नळी निघालेली आहे याला काय म्हणलेलं आहे, स्टाईल असं म्हणलेलं आहे. आणि वरचा हा जो भाग असतो हा भाग चिकट असतो याला स्टिग्मा असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर स्टिग्मा इज अ प्रेझेंट ऍट द टिप ऑफ स्टाईल. या स्टाईलच्या वरच्या बाजूला जो असतो हा स्टिग्मा असतो आणि तो चिकट असतो. ओवेरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स. आता याचा हा मोठा क्रॉस सेक्शन बघा इथे आहे. ओवेरी मध्ये एक किंवा भरपूर प्रमाणात ओव्हल्स असतात. हे एक दोन तीन चार बघा असे हे जे काय हे ओव्हल्स आहेत त्यामध्ये एक सुद्धा असतो आणि एक सुद्धा असतं. एम्ब्रॉयड सॅक इज फॉर्म्ड इन सच अ ओव्हल बाय मियोसिस. आता या ठिकाणी जे एम्ब्रॉय फॉर्म होणार आहे तर या एम्ब्रॉयडाइट एम्ब्रॉयड सॅक सुद्धा फॉर्म होते. ही कशा थ्रू होते, बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. इच एम्ब्रॉय सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग, वन हॅप्लॉइड एग, ओके. इच एम्ब्रॉय सॅक, आता ही जी एक सॅक असणार आहे या एका सॅक मध्ये वन हॅप्लॉइड एग सेल अँड टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियर सेल्स असणार आहेत. नाउ अगेन या दोन्ही पिक्चर थ्रू पुन्हा एकदा आपण ही कन्सेप्ट क्लिअर करूयात. बघा या ठिकाणी हे आपल्याला ओव्हरी दिसत आहे, ही आहे आपली ओव्हरी. हे छोटे आतमध्ये तुम्हाला दिसत त्याला आपण ओव्हुल असं म्हणलेलं आहे, ठीक आहे. यावरती हे जे आपल्याला इथे वरती हा जे पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन सपोज जर्मिनेट झाला तर त्याच्यापासून दोन मेल गॅमेट्स क्रिएट होतात आणि एक ट्यूब तयार होते. ही ट्यूब काय करते तर हे मेल गॅमेट्स कॅरी करण्याचे काम करते आणि त्यामुळे त्याला पोलन ट्यूब असं म्हटलेलं आहे. हा जो स्टिग वरच्या साईडला आकार आपल्याला दिसतो त्याला स्टिग्मा असं म्हटलेलं आहे. स्टिग्मा कसा असतो, चिकट असतो. हे जे पिक्चर आहे आपल्याला एम्ब्रॉय सॅकचं दिसतं. या एम्ब्रॉय सॅक मध्ये काय काय असतं तर एक एग असतो, तर दोन पोलर न्यूक्लियर सेल्स असतात, त्याचबरोबर अँटीपोडल्स अँड फिनरग्रिड्स अवेलेबल असतात. हे बघितलं आपण गायनोसियमशी रिलेटेड. आता आपण अँड्रोसियम बघितलं, गायनोसियम बघितलं. आता हे जे रिप्रोडक्शन होणार आहे हे कसं होतं, तर ती जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच आपण पॉलिनेशन प्रोसेस असं म्हणलेलं आहे. पॉलिनेशन प्रोसेस मध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर. अँथर मध्ये जे पोलन ग्रेन्स ग्रोथ झाले होते, त्यानंतर पोलन सॅक जी बस्ट झाली, त्यामधून जे पोलन ग्रेन्स बाहेर पडले, हे पोलन ग्रेन्स जेव्हा स्टिग्माच्या जे स्टिकी सिग्मा असतो या स्टिकी सिग्मावरती जर्मिनेट होतील किंवा तिकडे ते ट्रान्सफोर होतील, ही जी मधली प्रोसेस आहे याच प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे. आता ही प्रोसेस आहे याची सुद्धा काही कारणं आहेत, असंच कसं पण पॉलिनेशन होत नाही, तर त्याचे दोन रिझन्स आहेत. त्यामधला पहिला आहे तो आहे अबॉयटिक आणि बॉयटिक. अबॉयटिक म्हणजे काय, वारा आल्यामुळे किंवा पाण्याच्या माऱ्यामुळे वगैरे जे काही पॉलिनेशन होणार आहे त्याला अबॉयटिक पॉलिनेशन म्हणलेलं आहे. तर काही किडे त्यामध्ये फुलपाखरू मधमाशा असे जे काही छोटे छोटे कीटक आहेत यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं त्याला बायोटिक एजंट्स पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. इथे एक शॉर्ट व्हिडिओ मी ऍड केलेला आहे. बघा या दोघांच्या मध्ये पॉलिनेशन कशा थ्रू होत आहे, तर बायोटिक एजंट्स थ्रू होत आहे. कारण या फुलपाखराच्या पायावरती जे पॉलन ग्रेन चिकटणार आहे ते या फुलाच्या इथं वरती जो स्टिग्मा असणार आहे या स्टिग्मा मध्ये ते चिकटतील आणि त्याच्यापासून पुढे रिप्रोडक्शन होईल. नेक्स्ट, पॉलिनेशन ऑल्सो हॅव टू टाइप्स. वन इज अ सेल्फ पॉलिनेशन अँड सेकंड वन इज अ क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय, तर एकच फूल जेव्हा असेल तर या एका फुलामध्ये जर अँड्रोशियम गायनोशियम दोघे सुद्धा प्रेझेंट आहे त्यांच्यापासून जे रिप्रोडक्शन होईल त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणूया. किंवा एकच झाड आहे, सपोज हे एकच झाड आहे, एका झाडात इथे एक फूल आहे इथे एक फूल आहे, या दोघांच्या मध्ये जे पॉलिनेशन होणार आहे त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणलेलं आहे. नेक्स्ट, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, सपोज इकडे हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे, तर याच्यावरचं एक फूल आहे याच्यावरचं एक फूल आहे, या दोघांच्या मध्ये जे पॉलिनेशन होणार आहे यालाच क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे, ओके. सो आर यू क्लिअर अबाउट पॉलिनेशन टाइप्स, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. नेक्स्ट आपण आता प्रोसेस कडे रिप्रोडक्शन प्रोसेस कडे वळूयात. त्यामध्ये पहिली स्टेप आहे त्यामध्ये काय होतं, जेव्हा पोलन ग्रेन्स हे उडून स्टिग्मा वरती जातील तेव्हा स्टिग्मा कशी असते, चिकट असते. स्टिग्मा बिकम अ स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन, पोलन जर्मिनेट्स वेन दे फॉल्स अपॉन सच अ स्टिकर स्टिग्मा.
जी काही पोलिन ग्रेन्स असतात हे काय होतात जर्मिनेट होतात आणि त्यापासून एक लॉन्ग पोलिन ट्यूब क्रिएट होते. त्याचबरोबर टू मेल गॅमेट्स आर ऑल्सो फॉर्म. दिस पोलिन ट्यूब कॅरी दिस मेल गॅमेट. नाउ द पोलिन ट्यूब रिचेस द एम्ब्रॉय सॅक वाया स्टाइल. जी पोलिन ट्यूब क्रिएट झालेली आहे ही पोलिन ट्यूब कुठेपर्यंत जाते तर एम्ब्रॉय सॅकच्या टीप तिथपर्यंत ती पोहोचते. टीप ऑफ द पोलिन ट्यूब बर्स्ट अँड टू मेल गॅमेट्स आर रिलीज इन अ एम्ब्रॉय सॅक. जेव्हा इथे ही जी आपली ट्यूब आहे याला काय आपण म्हणलेलं आहे पोलिन ट्यूब म्हणलेली आहे. हे दोन आपले मेल गॅमेट्स आहेत. याची ही कुठेपर्यंत पोहोचली आहे बघा या एम्ब्रॉय सॅक पर्यंत पोहोचलेली आहे. इथपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा ती बर्स्ट होते आणि त्यामधले हे जे दोन मेल गॅमेट्स आहेत हे या एम्ब्रॉय सॅक मध्ये एंट्री करतात. आता मेन पार्ट आहे पुढचा बघा. या एम्ब्रॉय सॅक मध्ये जेव्हा ते एंट्री करतील तेव्हा त्यातला एक मेल गॅमेट जो आहे हा या ठिकाणी जो एक एक सेल आहे याच्याशी युनाइट्स होतो. त्याच्यापासून झायगोट क्रिएट होतो. या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात. आता सेकंड जो मेल गॅमेट आहे हा सेकंड मेल गॅमेट असणार आहे. हा या एम्ब्रॉय सॅक मध्ये जे दोन पोलर न्यूक्लियर सेल्स असतात याच्याशी युनाइट्स होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म फॉर्म होतो. अगेन मी पुन्हा एकदा सांगते या पोलिन ट्यूब थ्रू कॅरी केलेले जे दोन मेल गॅमेट्स आहेत हे मेल गॅमेट्स हे एम्ब्रॉय सॅक जवळ आल्यानंतर तिथून ते बर्स्ट होतात. ते त्या एम्ब्रॉय सॅक मध्ये एंट्री करतात. त्यातला एक मेल गॅमेट जो आहे हा एक मेल गॅमेट हा एक सेलशी युनाइट होतो आणि त्याच्यापासून झायगोट क्रिएट होतो. आणि सेकंड मेल गॅमेट जो आहे हा सेकंड मेल गॅमेट दोन पोलर न्यूक्लियस जे आहेत याच्याशी युनाइट्स होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म फॉर्म होतो. सो ही जी प्रोसेस आहे या सर्व प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे आणि त्याला ऑल्सो इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन वाय? बिकॉज याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स इन्वॉल्व आहेत किंवा दोन मेल गॅमेट्स यामध्ये पार्टिसिपेटेड होतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात की डबल फर्टिलायझेशन प्रोसेस एक्सप्लेन करा किंवा वाय इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. वाय? बिकॉज त्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स इन्वॉल्व आहेत त्यामुळे त्याला डबल फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आता या फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये एक झायगोट क्रिएट झालेला आहे, एक एंडोस्पर्म तयार झालेला आहे. नेक्स्ट जी सीड जर्मिनेशन पॉइंट आहे याच्यामध्ये काय होतं? ओव्हिल जो आहे या ओव्हिलचं रूपांतर कशामध्ये होतं? सीड मध्ये होतं. तर ओव्हरी जी आहे याचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेला काय होतं? जे फ्रूट आहे हे फ्रूट ब्रेक्स होतं किंवा फुटतं आणि त्यामधल्या आतमध्ये जे बी आहे हे बी जर्मिनेट होतं आणि त्याच्यापासून वरती रोपटं तयार होतं. आता हा जो झायगोट आहे जो झायगोट डेव्हलप झालेला आहे या झायगोटला अन्न पाणी पुरवण्याचं काम कोण करत असतो? तर हा एंडोस्पर्म करत असतो. म्हणजेच मगाशी आपला झायगोट तयार झाला, एंडोस्पर्म तयार झाला. ठीक आहे, बघा झायगोट तयार झालेला आहे, एंडोस्पर्म तयार झाला. झायगोट तर आपल्याला उपयोगाचेच आहेत पण या एंडोस्पर्मचं काय काम आहे? तर या झायगोटला अन्न पुरवण्याचे जे काही काम आहे हे एंडोस्पर्म करत असतो. सो न्यू प्लांट इज फॉर्म्ड, दिस इज कॉल्ड एज अ सीड जर्मिनेशन. तर या सगळ्यापासून जे नवीन रोपटं तयार होणार आहे त्याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. ओके, आता एक शॉर्ट रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते हाऊ फ्लॉवरिंग प्लांट्स आर रिप्रोड्यूस. या ठिकाणी बघा हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला चित्र दिसत आहे, हे पार्ट्स आहे फ्लॉवर्सचे. बघा हा हे आहे ओव्हरी, स्टाइल अँड स्टिग्मा. दिस इज कॉल्ड एज अ गायनोसियम पार्ट. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण स्टॅमेन म्हणलेला आहे. ऑल्सो इट इज कॉल्ड एज अ अँड्रेसियम पार्ट. जेव्हा हे जे पोलिन ग्रेन्स आहेत पोलिन ग्रेन पॉलिनेशन थ्रू या स्टिग्मा वरती जातील. ह्या स्टिग्मा हा कसा असतो? स्टिकी असतो. हे चिकटतील, तिथे ते जर्मिनेट होतील, त्याच्यापासून एक पोलिन ट्यूब क्रिएट होईल आणि दोन मेल गॅमेट्स तयार होतील. ओके, हे दोन मेल गॅमेट्स क्रिएट झालेले आहेत. याचं हे टीप बघा ह्या ओव्हिलशी अगदी जवळ गेलेलं आहे. इथे गेल्यानंतर ते बस्ट होतं आणि याच्यामध्ये एंट्री करतं. या एम्ब्रॉय सॅक मध्ये जेव्हा ते एंट्री करेल त्याच्या आतमध्ये एक एग न्यूक्लियस असतो तर दोन पोलर न्यूक्लियस असतात. यातला एक जो असणार आहे हा याच्याशी युनाइट होतो, त्याच्यापासून झायगोट क्रिएट होतो आणि सेकंड जो मेल गॅमेट आहे हा या पोलर न्यूक्लियसशी युनाइट होऊन त्याच्यापासून एंडोस्पर्म क्रिएट होतो. नेक्स्ट काय होतं? तर आता ओव्हिल जे आहे या ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होणार आहे आणि ओव्हरी जी आहे या ओव्हरीचे रूपांतर फळामध्ये होणार आहे. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल या फेवरेबल कंडिशन मध्ये ते फ्रुट्स जे आहे हे फुटणार आहे,
त्याच्या आतमध्ये जे बी आहे हे जर्मिनेट होणार आहे आणि त्यापासून एक नवीन रोपट तयार होणार आहे. तर अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे ही या फ्लावरिंग प्लांट्स मध्ये रिप्रोड्यूस होत असते. तर ही झाली ती प्रोसेस. स्टुडंट, इफ यू हॅव एनी डाऊट, यू हॅव एनी डाऊट अबाउट दिस लेक्चर, प्लीज कमेंट मी ऑर मेसेज मी. थँक्यू.